आज आषाढी एकादशी, देहू, आळंदी आणि विविध ठिकाणाहून संतांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही पायवारी करत आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी यंदाही पंढरपुरात दाखल झाले. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर फड आणि माझा सहकारी प्रीतम पुरोहित आम्ही दोघांनी आषाढी पायवारी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले. तसेच आमचा सहकारी सौरभ माने याने वारी सोहळ्यातील संपूर्ण विहंगम दृश्य ही कॅमेऱ्यामध्ये टिपली. या संपूर्ण वारी सोहळ्याची तुम्हाला घरबसल्या अनुभूती घेता यावी यासाठी चितळेबंधू मिठाईवाले, बँक ऑफ महाराष्ट्र, पुनीत बालन ग्रुप आणि सुप्रीम रियालिटी यांचे प्रायोजत्व आम्हाला लाभलं. 18 दिवसांचा हा पायीवारी सोहळा दरवर्षीप्रमाणे जीवनात नवं चैतन्य निर्माण करणारा ठरला. पायीवारी सोहळ्यात तरुणांसोबतच वयस्कर व्यक्तीही मोठ्या संख्येने सहभागी होतात. वय हा फक्त आकडा आहे हे त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा पाहून समजतं. वारीच्या वाटेवर चालताना आपल्याला महान संतांची पेरलेली एकतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत हे जाणवलं. पायीवारी सोहळा जिथं तिथं गेला तिथं तिथं वारीचं स्वागत झालं. जाती धर्माच्या भिंती ओलांडून लोक वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. वारी सोहळ्यात जात पात धर्म लिंग याला थारा नाही, हे सर्व समान हेच खरं. सुरुवातीला रखरखत ऊन आणि नंतर चिंब करणाऱ्या पावसाच्या धारा झलत वारकरी पंढरीत पोहोचले. वारीच्या वाटेवर होणारे उभे गोलरिंगण सोहळे डोळ्यांचं पारणं फेडणारे तर होतेच, पण त्यासोबतच चालून चालून क्षीण आलेल्या वारकऱ्यांमध्ये नवा उत्साह देखील भरणारे होते. वाखरी येताच वारकऱ्यांनी दहावा केला आणि आज मायबाप विठ्ठलाच्या चरणी लागून ते कृतकृत्य झाले. आषाढी पायीवारी सोहळ्यादरम्यान दररोज वारीचे अंतरंग उलगडून सांगणारी मालिका वारी अंतरंग मधून वारीतील विविध प्रथा परंपरा सांगता आल्या. आळंदी दर्शन या व्हिडिओ सिरीज मधून आळंदीतील धार्मिक स्थळांची माहिती दिली, तसेच वारीची क्षणचित्रे रील्स आपल्यापर्यंत पोहोचवता आली. प्रेक्षकांनी आम्ही केलेल्या कव्हरेजला भरभरून दाद दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्या संपूर्ण वारी सोहळ्यासाठी चितळेबंधू मिठाईवाले, बँक ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम रियालिटी आणि पुनीत बालन ग्रुप यांचंही प्रायोजित्व लाभलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. पुढील वर्षी विठुरायाच्या भेटीसाठी पुन्हा नक्की येऊ. राम कृष्ण हरी.